नागपूर मध्ये पोलिसांनी पकडलेल्या कोट्यवधींच्या हवाला रकमेच्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या काही खबऱ्यांच्या मदतीनं कोट्यवधी रुपयांच्या हवाला रकमेच्या या प्रकरणात कमी जप्ती दाखवून तब्बल 2.5 कोटी रुपयांच्या रकमेवर हात साफ केल्याचं आता समोर आलंय. त्यामुळे 4 खबऱ्यांच्या अटकेनंतर पोलिसांच्या एकूणच कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. MH 31 FA 4611 या क्रमांकाच्या डस्टर गाडीमधून 29 एप्रिलच्या पहाटे 2:30 नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनच्या एका पथकानं हवालाच्या माध्यमातून नागपूरला आणलेली कोट्यवधीची रक्कम जप्त केली होती. प्रजापती चौकात ही गाडी अडवल्यानंतर ती थेट पोलीस स्टेशनला न आणता गाडी तब्बल 45 मिनिटं अज्ञात स्थळी नेण्यात आली. त्यानंतर या कारवाईत 3.18 कोटी रक्कम जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र ज्या व्यापाऱ्याची रक्कम त्या गाडीत होती त्या खंडेलवाल नावाच्या व्यापाऱ्यानं 5.73 कोटी रुपये गाडीत असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यामुळे कारवाई करणाऱ्या पोलिसांनी कमी रकमेची जप्ती दाखवून काही गैरव्यवहार केला आहे का असा संशय बळावला होता. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यापासून या संपूर्ण कारवाईत खबरे म्हणून सचिन पडगिलवार आणि रवी मासेवार हे दोघं बेपत्ता झाले होते. आता सातारा पोलिसांनी दोघांना इतर दोघांसह महाबळेश्वरच्या एका हॉटेलमधून अटक केली आहे. सचिन पडगिलवार, रवी मासेवार, पिंटू वास्तिक आणि गजानन मुनमुने असं अटक केलेल्या चौघांची नावं आहेत. चौघांना नागपुरात आणलं गेलंय. त्यांची सध्या चौकशी सुरू असून या हवाला रक्कम परस्पर लंपास करण्याच्या प्रकरणात कोणते पोलीस अधिकारी सहभागी होते याचा खुलासा होणार आहे. दरम्यान या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. सातारा पोलिसांनी या प्रकरणात महाबळेश्वर मधून 4 खबऱ्यांना पकडून नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केलाय. याच चौघांनी हवाला रकमेच्या प्रकरणात सुमारे 2.5 कोटींच्या रकमेवर हात साफ केल्याचं समोर आलंय. या चौघांकडून केवळ 2 लाख रुपये जप्त करण्यात आले. आता उर्वरित पैशाचा तपास पोलीस करतायत. दरम्यान या कामी त्यांना नागपूर पोलिसांच्या काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदत केली होती का याची चौकशी नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.